मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 ला ब्रिटिशांच्या जोखडातून आपला देश स्वतंत्र झाला आणि आज 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना ही आपल्याला एक आनंदाची पर्वणी मी मानतो. भारतीय संविधान समितीने भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत केले. त्यानंतर लगेच 26 जानेवारी 1950 या दिवसापासून भारतीय संविधान अंमलात आले आणि संविधानानुसार खरं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. त्या दिवसापासून 26 जानेवारी हा दिवस भारतभर प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. संविधान स्वीकृत केल्यानंतर आपला देश एक लोकतांत्रिक, सार्वभौमिक व गणराज्य म्हणून बनला. लोकशाहीच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. या संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता ही मूलतत्वे आपल्याला सर्व समाजाला बहाल केली. भारतीय संविधानातील मूलतत्वे संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये आपल्या सर्व स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारी आहेत. त्यातून एक जबाबदार, सुजाण व सुसंस्कृत नागरिक घडवण्याची प्रेरणा आपल्याला आपल्या संविधानाने दिलेली आहे. यासाठी महान स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या प्राणांची आहुती त्या ठिकाणी दिली. त्या सर्व महान स्वातंत्र्य सेनानींना माझा मानाचा मुजरा. उपसभापती व शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय राहुलनाना हिरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांना विनंती करतो.
खालूस।